तुम्हाला आता कपडे खरेदी करायचे आहेत तर मग चिंताच सोडा. तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे आळसन पंचक्रोशीतील कपड्यांचे सर्वात मोठे दालन श्री गणेश कलेक्शन आळसन. आमच्याकडे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग साड्या व रेडीमेड कपडे योग्य दरात मिळतील. आमची वैशिष्ट्य भरपूर व्हरायटी सह दिवाळीचा हजर स्टॉक, विभागवार सुटसुटीत रचना, स्वतंत्र पार्किंगची सोय, शहरातील गर्दीपासून दूर व मोकळ्या हवेशीर जागेत भव्य शोरूम. आमचा पत्ता श्री गणेश कलेक्शन वाझर रोड आळसन, संपर्क 75 88 57 61 26. खानापूर तालुक्यातील आळसन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतराचा प्रश्न गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असून यासाठी सर्वांच्या सहकार्याने आम्ही तो आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण याला खोडा घालण्याचे काम काही मंडळी करत आहेत. त्यांनी असे न करता गावच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन नितीन जाधव यांनी केले. येथील स्मशानभूमी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून घाणीचे साम्राज्य झाले. या ठिकाणी सुसज्ज अशी आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिल्यास 18 गावांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. सुरुवातीला या आरोग्य केंद्रासाठी 18 पैकी 13 गावांचे ठराव झाले होते, तर यामधील 3 गावांनी वेगळ्या व 2 गावांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठराव दिले होते. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले आणि यामध्ये त्यांनी हे आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्याचे आदेश दिले, परंतु याला काही जण खोडा घालत आहेत. पण ते या ठिकाणी स्थलांतरित होण्याची इच्छा सत्ताधाऱ्यांनी यावेळी व्यक्त करून आपली भूमिका स्पष्ट केली. वर्ष 1.5 वर्ष झाला हा विषय पेंडिंग पडलाय. आमची एवढीच इच्छा आहे की हे प्राथमिक आरोग्य केंद्र तुम्ही जेव्हा बांधताय तेव्हा तुम्ही जसे पैसे उपलब्ध व्हाल तसे तुम्ही बांधाल, त्यासाठी तुम्हाला सफिशियंट जागा दिलेली आहे. परंतु दुसरेही तुम्हाला 2 इमारती आम्ही सुचवलेल्या आहेत की शासनाच्या काही 2 इमारती आहेत त्यामध्ये तुम्ही आत्ता जो विट्यामध्ये असलेला जो हॉस्पिटलचा स्टाफ आहे आणि तिथलं जे यंत्रणा आहे ती तुम्ही इकडं शिफ्ट करा, लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा देण्याचं काम चालू करा आणि तदनंतर मी असा काही सुज्ञ माणूस आहे आमच्या लक्षात येतं आहे की आज ते काम चालू केलं तर हे जागा आणि त्यावरचं हे स्ट्रक्चर उभा करायला काही दिवसाचा वेळ द्यावा लागणार आहे, ते आपण निश्चित करा. परंतु आत्ता प्रथमतः पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्थलांतरित व्हावं ही आमची कळकळीची इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही सर्व ग्रामस्थ सरपंच, आमचे ग्रामपंचायतीचे सर्व जे काही सत्ताधारी सदस्य असतील आणि जे आम्हाला पाठिंबा देतील ते सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी वचनबद्धता केलेली आहे की सर्व सोयीनियुक्त असलेली ही जागा आणि या जागेमध्ये तयार झालेलं हे घाणीचं साम्राज्य हे आपल्याला संपवायच्या दृष्टीनं या गावामध्ये एक चांगलं विकासाचं मॉडेल या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्यामुळं या भागाचा आणि या परिसराचा एक चांगल्या पद्धतीनं विकास होऊ शकतो आणि आरोग्याच्या सोयीसुविधा आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात. यासाठीचा आमचा हा पाठपुरावा अखेरपर्यंत चालू आहे आणि यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. यावेळी विरोधकांनी काही केलेल्या आरोपाला त्यांनी उत्तरही दिलेत. तुम्ही लोकांची दिशाभूल करताय असा आरोप केलाय, काय सांगत? कसलीही दिशाभूल नाही, दिशाभूल करणारी ही मंडळी आहेत. आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आम्हाला काम करायचं आहे, काम करण्यासाठी आम्ही यामध्ये उतरलेलो आहे आणि आमचं प्रत्येक गोष्ट अशी असते की आम्ही कामातून उत्तर देत असतो. त्यांनी असं सांगितलंय की मी केलं म्हणण्यापेक्षा आम्ही केलं असं देखील त्यांनी बोललंय. जेव्हा न्यायालयाचा विषय येतो तेव्हा आम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही सगळे न्यायालयात गेलो होतो, कारण न्यायालयामध्ये ॲफिडेविट एकच घालावं लागतं आणि ते जो घालायला मनापासून तयार असतो त्याचं घालावायचं असतं. यासाठी आपण कुणाचेही कसलेही 5 पैसे घेतलेले नव्हते. मी स्वतः ज्या वेळेला याचिकाकर्ता म्हणून गेलो होतो या विषयावरती आपण ज्या वेळेला उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यावेळेला मी पूर्ण मानसिकता तयार करून आणि त्यावेळेच्या त्या परिस्थितीनुसार ज्या सरकारचा किंवा त्या सरकारमधल्या सगळ्या मान्यवरांचा जो काही विरोध होता तो विरोध आपण डावलून त्या ठिकाणी धाडसानं त्या ठिकाणी हा निर्णय आपण हातामध्ये घेतलेला होता. यावेळी स्मशानभूमीसाठी 15व्या वित्त आयोगातून 4.5 लाख मंजूर झाले असून ग्रामपंचायतीची जिथे जागा आहे तिथे उभा करणार असल्याचे सदस्य भरत हारुडे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये एक स्मशानभूमीचा विषय आला आणि त्या विषयासाठी आम्ही 15 युक्तमधनं 3 स्मशानभूमीचा प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे दिलेला आहे. 4.5 लाख रुपये मंजूर झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही स्मशानभूमीसाठी आम्ही मंजूर केलेले आहेत आणि ती स्मशानभूमी जिथं जागा ग्रामपंचायतीची आहे तिथं आम्ही ती शेड उभा करणार आहे. या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीचा नाहक त्रास हा येथील रहिवाशांना होत असून अनेक वेळा ही स्मशानभूमी हलविण्याबाबत मागणी केल्याचे येथील रहिवाशांनी सांगत ही स्मशानभूमी इतरत्र हलविण्याची मागणी केली. या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे ह्या आजूबाजूच्या लोकांना इतका ताप आहे
की अक्षरशः जस धन दिलं तर आम्हाला इतकं की नको वाटायला लागलं इथं. आणि इथं कसे शाळा आणि लोकवस्ती भरपूर असल्यामुळं आम्हाला स्मशानभूमीची जागा हलवावी त्यासाठी आमचा पूर्णपणे त्या विरोध आहे. स्मशानभूमी 20 वर्षापासून आम्ही यासाठी आम्ही मांडतोय. ग्रामसभेचा ठराव इथं मंजूर करून घेतलेला आहे. 3,000 ग्रामसभेला मंजूर करून घेतलेला आहे. यावेळी ही जागा शासनाने सुचवल्यानंतर फायनल केल्याचे नितीन जाधव यांनी सांगितले. या ठिकाणी ही जागा निश्चित करत असताना जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे आरोग्य विभागाचे अधिकारी त्याचबरोबर आमच्या गावचे प्रमोद पाटील हे आरोग्य सेवक या ठिकाणी सर्वजण आलेले होते आणि त्यावेळेला त्यांच्या पसंतीनंतरच ही जागा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी योग्य असल्याची त्यांनी सांगितल्यानंतरच आम्ही सुचवलेली आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.